सी20 परिषदेत सहभागी प्रतिनिधींना भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याच्या उद्देशाने नागपूरच्या पेंच प्रकल्प कार्यालय परिसरात गुढी पाडव्यानिमित्त उभारण्यात आलेल्या गुढीचं पाहुण्यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. नागपूरमध्ये G20 अंतर्गत पार पडलेल्या C20 परिषदेत सहभागी प्रतिनिधींनी आज देवळापार इथल्या गोविज्ञान संशोधन केंद्रालाही भेट दिली. यावेळी पारंपरिक नृत्याने पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं आणि गुढी उभारण्यात आली. दरम्यान C20च्या प्रारंभिक बैठकीत सहभागी झालेले प्रतिनिधी आज दुपारी आपल्या मायदेशी रवाना झाले. नागपूर शहरानं केलेलं आदरातिथ्य एक सुखद आठवण असल्याची भावना प्रतिनिधींनी व्यक्त केली. विमानतळावर या बैठकीच्या अध्यक्ष माता अमृतानंद मयी यांना दुपारी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बित्री, जिल्हाधिकारी डॉ बिपिन इटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला.